आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. पडळकर आणि पाटलांच्या राजकारणाचा नवा अध्याय. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. विराजमधल्या गुप्त खलबतांचे राज काय? काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यात विराज दूत संघावर गुप्त खलबत झाली. या गुप्त खलबतात नेमकं राज काय याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. पडळकर व पाटील यांच्या गुप्त बैठकीतल्या खलबतांनी खानापूर मतदारसंघातल्या राजकारणात नवा अध्याय सुरू होतोय. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने या नव्या राजकारणाचा पट मांडला जाण्याची शक्यता आहे. आमदार बाबर यांच्या राजकारणाचा वारू सध्या चौखोर उधळतोय. त्यातच केंद्रात सत्ता आणि मतदारसंघात पाणी आल्याने बाबर गटाचा आत्मविश्वास प्रचंड दुणावलाय. त्यात खासदार संजय पाटलांनी बाबर यांना 25 ते 30 हजार मताधिक्यांनी निवडून आणण्याची घोषणा केली आहे. बाबरांच्या या राजकारणाला काटछह देण्यासाठी खानापूर आटपाडीच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. पडळकर आणि पाटील एकत्र आले तर यांच्या पुढे एक मोठं आव्हान निर्माण होऊ शकते, परिणामी निकाल बदलू शकतोय. त्याच रणनीतीचा भाग म्हणून या नव्या समीकरणाचा पट मांडला जातोय. पाटील गटानेही यावेळी जोरदार कंबर कसली. मैदान मारणार म्हणजे मारणारच असा निश्चय करत जोरदार तयारी केली. वैभव पाटील मन लावून मतदारसंघात फिरत आहेत. आटपाडी तालुक्यात त्यांनी खूपच भेटीगाठी वाढवल्यात. मतदारसंघातल्या लोकांना भेटण्यासाठी बाहेरगावी दौरे सुरू केलेत. सदाशिव पाटलांना आमदार करण्यासाठी त्यांनी चंगच बांधलाय. गोपीचंद पडळकरांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेत जोरदार टक्कर देत जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचा चांगला स्पेस निर्माण केलाय. लोकसभा निवडणुकीत तब्बल 3 लाखाच्या वर मते घेत स्वतःच्या ताकदीची चुडूक दाखवली. खानापूर आटपाडी मतदारसंघात त्यांना 75 हजार मते पडल्याने त्यांची ताकद वाढली. गत विधानसभा निवडणुकीत 44,419 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. पडळकर व पाटील गट एकत्र आला तर नक्कीच खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.